शहरी नहीं बल्कि पूरे विदर्भ का प्रसिद्ध रोकड़े ज्वेलर्स हमेशा ही अपने ग्राहकों के विश्वास को उनके पसंद को ख्याल में रखते हुए विविध योजनाओं को ग्राहकों के लिए लेकर आते हैं। उसी श्रृंखला में रोकड़े ज्वेलर्स अपने ग्राहकों के लिए लेकर आया है हैप्पी कस्टमर्स सीजन थ्री जिसमें कुछ हैप्पी कस्टमर्स ने बी न्यूज समक्ष अपनी प्रतिक्रिया साझा की है आभूषणों की निर्मित शुद्धता और विश्वास की विरासत तीन पीढ़ियों से जारी रखते हुए नागपुर का गहना रोकड़े ज्वेलर्स ने ऑरेंज सिटी सहित पूरे विदर्भ में अपनी अलग पहचान बनाई है रोकड़े ज्वेलर्स की चौथी पीढ़ी आज ज्वेलरी व्यवसाय में आसमान छू रही है आभूषणों की शुद्धता विश्वसनीयता यह रोकड़े की सफलता की कुंजी है इसी के चलते रोकड़े ज्वेलर्स विविध कार्यक्रम योजनाओं को अपने ग्राहकों के लिए लेकर आया है कस्टमर सीजन थ्री इसके तहत पीढ़ी दर पीढ़ी यह इन ग्राहकों के लिए विशेष रूप से रखी गई है जिसे हैप्पी कस्टमर्स भारी प्रतिसाद दे रहे हैं बघा एक प्रत्येक मी म्हणेल ग्राहक मना किंवा प्रत्येक ह्यूमन बीइंग कसतं आहे की मी पण कधीतरी होर्डिंगवर आलो पाहिजे आणि एक स्टारडम असतो किंवा आपण आपण मोठे मोठे राजनेते बघतो आपण एक्ट्रेस बघतो आणि त्यांचा जो स्टारड्रम असतो तो वाचतो पण ते फील होत नाही ते फील जेव्हा होतं जेव्हा आपण ते अनुभव करतो बरेचदा असं होतं की बरेचसे ब्रँड मोठ्या मोठ्या ॲक्ट्रेसला मोठ्या मोठे, -मोठे, मोठे, -मोठे हिरो हिरोईन्सला ते एनरोल करतात आणि त्यांच्या माध्यमातून ते सांगतात की आमचा सा प्रोडक्ट चांगला आहे आमचा प्रोडक्ट असा आहे तसा आहे परंतु खरे ॲम्बॅसडर जर कोणी असेल ब्रँडचे तर ते, ते असतात त्यांचे ग्राहक आणि ग्राहकांनी जर तो प्रोडक्ट यूज करत आहे ते प्रोडक्ट हो हो मा स्वतः ते उपयोग उपयोगात आणतात आहे आणि त्यांना जो अनुभव आहे तो अनुभव जर होर्डिंगच्या माध्यमातून बाकी सगळ्यांना जर माहिती पडतो तर त्याच्याहून मोठे ब्रँड अँबॅसेडर कोणी नाही एक पहिलं कारण दुसरं कारण असं आहे की जसं की मी थोड्या आधी सांगितलेलं ग्राहकांना स्वतःला पण वाटतं की बा आज एक हिरो हिरोईनचे फोटो जेव्हा बघतात की बा आपला पण असा कधी लागेल का पण ते नॉर्मली शक्य होत नाही कारण की स्वतःहून आपण कधी आपलं होर्डिंग लावत नाही फक्त नेता लोकं लावू शकता पण एक नॉर्मल लेमॅन म्हणा किंवा साधारण जे कस्टमर असतात आपले जे किती पण मोठे असेल किती करोडपती असेल पण ते स्वतः आपलं होर्डिंग कधीच लावत नाही पण ते एक ऑनर आहे आम रोखडे ज्वेलर्सतर्फे की तुमचं तुमचं तुमच्या फॅमिलीचं आम्ही एक होर्डिंग लावतो आहे आणि त्याच्यामागचं कारण पण आहे बघा कसं आहे आम्ही स्वतः पिढीजात कस्टमर आमच्याकडे येता राहतात आम्ही स्वतः फॅमिली ज्वेलर्स आहो तर आम्हाला हे कस्टमरला दाखवायचं आहे की हे रोकडे ज्वेलर्स जे आहे हे जवळजवळ तीन ते चार पिढ्यांपासून आपल्या सेवेत आहेत आणि आमच्याकडे पण ग्राहक जेव्हा येतात ते पिढीने येतात तर म्हणून यावेळेस जो कॉन्सेप्ट आहे तीन पिढ्यांचा तो आम्ही यावेळेस ॲज अ होर्डिंगच्या माध्यमातून पूर्ण नागपूरकरांसाठी विदर्भाच्या सगळ्या ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहे आणि हे दरवर्षीच असतं हे यावर्षी सीझन थ्री आहे आणि जवळजवळ शंभरपेक्षा जास्त फॅमिलीज आमच्याकडे याच्यात एनरोल झालेल्या आहेत आणि हे अकॉर्डिंग टू वेटिंग लिस्ट आहे लोकांनी पहिलेच आमच्याकडे नावं नोंदवलेली आहे आणि याच्यात असं काही नाही आहे की क कस्टमर खूप जास्त खरेदी करेल तरच त्यांना होर्डिंगवर येता येईल किंवा खूप कमी खरेदी केली तरच त्यांना होर्डिंगवर येता येईल असं काहीही नाही आहे त्यांनी त्यांची तेन इच्छा इथे दर्शवावी आणि आमच्याकडे त्याची नोंद द्यावी तर नक्कीच आम्ही त्यांना इथे बोलवतो आणि त्यांचं शूट घेऊन आम्ही त्यांच्याच एरियात होर्डिंगच्या माध्यमातून त्यांना तिथे आम्ही लावतो नक्कीच आम्ही आता एक ल अजून पण ग्राहक बघा पहिले वा असं व्हायचं की लोक सोनं किंवा चांदी खरेदी करायला यायचे परंतु आता ही इंडस्ट्री पूर्णपणे सर्व्हिस इंडस्ट्री झालेली आहे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह रेस्ट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या क्वालिटीकडे बिलकुल लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे ह्या इंडस्ट्रीची सर्व्हिस इंडस्ट्री झाल्यामुळे सर्व्हिसकडे तुम्हाला सगळ्यात जास्त लक्ष द्यावं लागतं की आपले स्टाफ कसे बिहेव करत आहे आपल्या ग्राहकांसोबत त्यांना झाले समजा एका दागिना तुटला आमच्याकडे लाईफ टाईम त्यांची सर्विस फ्री आहे त्यांच्याकडे कधी काही पॉलिशिंग असं किंवा छोटं मोठं काही कारण असलं तर ते, ते आपल्या घरी जाऊन आपल्या मोठ्यांकडे किंवा आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन ते बोलतात तसं ते एक फॅमिली ज्वेलर्सकडे येऊन त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे आम्ही ते शॉर्ट आऊट करून देतो बऱ्याचशा वेळेस त्यांचं जुनं सोनं असतं ते सोनं त्यांना नवीनीकरण करून पाहिजे असतं तर त्याची पूर्ण पारदर्शिता आमच्याकडे ठेवल्या जातं आणि सर्व्हिस इंडस्ट्री झाल्यामुळे ग्राहकांचा जो विश्वास आहे तो अतूट आमच्यावर बसलेला आहे आणि या विश्वासाला बघून आम्ही अजून निरनिराय नवीन प्रोग्राम घेऊन लवकरच आम्ही येतो आहे मी आजच्या हल्ली हे सांगू शकणार नाही की आम्ही कुठले ऑफर्स आणि कुठले प्रोग्राम्स आम्ही घेऊन येणार आहे परंतु नक्कीच आपल्या माध्यमातून प्रसारमाध्यमातून आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत पडतील आणि आम्ही ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर आहोत ग्राहकांनी फक्त जो आतापर्यंत विश्वास आमच्यावर ठेवला तसाच विश्वास कायम राहावं आणि नवीन ग्राहकांनी पण एकदा तरी खरेदी करू नका पण ॲटलिस्ट मी आव्हान करेल की बघायला तरी आमच्या कुठल्या तरी शोरूमला या तुम्हाला नक्कीच हा अनुभव मिळेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या ज्वेलर्समध्येच तुम्ही इथे आलेलात आणि जो विश्वास आम्ही कायम केला तो विश्वास आम्ही कायम ठेवू पुढे युनिक आहे म्हणजे ते लोक एंटरटेन करत आहे क्लाइंटला त्याच्यामुळे म्हणजे रिलेशन एक फॉर्म होत आहे त्यांचं आमच्यात आणि त्यांच्यात तर ते मला जास्ती बेस्ट वाटलं यांचं बाकींच्या कम्पॅरिझनमध्ये रोकडे ज्वेलर्स म्हणजे म्हणजे व्हेरायटी वगैरे खूप सारी आहे इथे म्हणजे कोणताही कस्टमर आला की खाली हात नाही जातो त्यांना म्हणजे सगळं काही आवडतात आणि बजेट पण बजेटच्या हिशोबाने लो रेंज हाय रेंज सगळ्या रेंजचे इथे मिळतात सगळं खूप आनंद होत आहे असा अनुभव करायला आणि होर्डिंग्स लागेल तर थोडं फेमस वाटेल सगळे लोकं बघणार आणि खूप छान वाटेल सर्विस खूप छान आहे इथली कॉपरेटिव स्टाफ आहे पूर्ण आणि स्टाफ वगैरे सगळे कॉपरेटिव्ह आहे सगळे भरपूर छान आहे चांगल्याने कस्टमरला एक पाच सहा वर्षापासून आम्ही रोकडे ज्वेलर्सचे कस्टमर्स आहोत आणि त्याचं युनिक डिझाईन आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे जो स्टाफची सर्विस आहे ती खूपच उत्तम आहे ते प्रत्येक कस्टमरला खूप स्पेशल समजतात आणि स्पेशल सर्व्हिस देतात हेच त्यांचं युनिक जे म्हणतो आपण खूपच आनंद आहे या गोष्टीचा की आमच्या फॅमिलीचा आणि ते पण तीन जनरेशन्स आहोत आम्ही माझे सासू सासरे माझी मुलं आणि माझे, माझे हसबंड आमच्या तिन्ही जनरेशनचं होर्डिंग लागे के के लागेल याबद्दल तर आम्ही सगळ्यात खूप एक्सायटेड आहोत आणि वाटच बघतोय की केव्हा ते लागेल म्हणून हमारे साथ है जो हॅपी कस्टमर आहे रोकडे ज्वेलर्स की और जानेंगे उनसे उनकी प्रतिक्रिया डिझाईन बेस्ट असतात अजूनपर्यंत तर मी कुठे अजूनपर्यंत भटकले नाही रोकडे बेस्टच वाटतो एनी टाइम गोल्डन ऑपॉर्च्युनिटीज वाटतच आहे एकदम की जसे सेलिब्रिटीज एक्साइटेड आहे त्या गोष्टी हां खूप जास्त काही नाही एकदम बेस्ट एक्सपिरियन्स राहिला आहे आमचा आतापर्यंतचा आणि इयरली आम्ही शॉपिंग करत असतोच म्हणजे मॅक्सिमम जितकं होईल तितकं तर इथलं बेस्ट कलेक्शन वाटते आम्ही जेवढेही ब्रांचेस आहे सगळीकडनं आम्ही शॉपिंग करतो लक्ष्मीनगर आणि बडकास चौक दोन्ही ब्रांचमधनं आम्ही शॉपिंग करतो ॲक्च्युली राहणं आमचं ब चौक जवळ आहे पण तिथे ऑलमोस्ट जास्त जास्त वेळ आम्ही तिथे छान वाटत आहे म्हणजे एक मस्त एक्सपिरियन्स मिळत आहे एक, एक फोटोशूटसाठी फर्स हे फर्स्ट टाईमच आहे फार आनंदी आहे तसंच आम्ही रोकडेसोबत जेव्हा जुळलो आहे तेच एक आमच्यासाठी एक छानसा एक अनुभव आहे रोकडेबद्दल जर बोलायचं बोलायचं झालं तर रोखडेमधला जो स्टाफ आहे तो खरंच कॉपरेटिव्ह आहे इथे आलं तर आम्हाला असं वेगळे पण जाणवत नाही एक छानसं असं ॲटमॉस्फिअर आहे रोकडेमध्ये आलं की इथल्या सोन्याची प्युअरिटी पण खूप छान आहे आणि हे लोक जे आम्हाला कॉपरेशन देतात आणि त्यामुळं जे एक एक आनंद मिळतो इथे आलं की आणि आम्ही मागच्या आठ दहा वर्षापासून रोकडेसोबत जुळलेलं आहे आणि त्यात आम्ही सगळ्या याच्यात खुश आहोत खूप आनंद होतो आहे पहिले प्रथम म्हणजे रोकडे ज्वेलर्स म्हटलं की आपल्या अपेक्षांची स्वप्नपूर्ती मला बस एवढंच म्हणायचं आहे कारण आपल्या अपेक्षा असतात की ज्वेलरी म्हटलं की आपली एक अपेक्षा असते की या प्रकारे भेटवा पण इथे आलं की कधीच आम्ही वापस जात नाही नेहमी कोऑपरेट करतात हे लोक काय घ्यायचं कशा प्रकारे घ्यायचं आपल्याला डिझाईन्स पण समजून सांगतात आणि नेहमी आम्ही खुश इथून होऊनच गेलो आहे त्याच्यामुळे आम्ही खरंच हॅप्पी कस्टमर वैसे तो बहुत सारे ज्वेलरी शॉप्स है नागपुर में बट हम पूरा हमारा फैमिली ऑलमोस्ट फ्रॉम लास्ट टेन टू तो ट्वेल्व ईयर्स रोकड़े ज्वेलर्स के क्लाइंट है एंड जब भी हम यहाँ आते हर चीज़ नई मिलती है हर बार हमें एक नया एक्सपीरियंस होता है तो इसलिए रोकड़े ज्वेलर्स हमारा बेस्ट ज्वेलर्स है ऐसे कैलकुलेट करूँ तो मैं दस से बारह साल से जुड़ी हूँ हाँ ये एक हैप्पी कस्टमर का जो सिलेक्शन हमारा हुआ है उसके लिए बहुत खुशी हो रही है और एक अंदर से एक बहुत अच्छा सा फीलिंग आ रहा है कि मतलब हमारा भी कहीं एक नागपुर में लोग हमारी पहचान बनेगी या लोग हमें एक इंडिविजुअल के नाम से जानेंगे काफ़ी अच्छा लग रहा है और ये एक नया कंसेप्ट नागपुर में रोकड़े ज्वेलर्स ने लाया है काफ़ी लोग इससे प्रभावित हुए हैं और रोकड़े ज्वेलर्स का काफ़ी नाम हो रहा है हर जगह हम लोग जब भी ड्राइव करते हैं तो सिग्नल में हम खड़े हैं तो देखते हैं रोकड़े ज्वेलर्स नया नया कंसेप्ट आते रहते होर्डिंग्स देखेंगे तो हमारा एक्सपीरियंस कुछ और अच्छा होगा और काफ़ी सालों से मैं रोकड़े ज्वेलर्स में आ रहा हूँ नियर अबाउट दस से बारह साल में काफ़ी अच्छा रेंज रखते हैं काफ़ी अच्छा कलेक्शन है स्टाफ भी काफ़ी अच्छा है फ़ोटोशूट के बारे में काफ़ी अलग सी फीलिंग आ रही है कि भाई एक एक्टर्स के जैसा फील हो रहा है कि भाई अपना शूट हो रहा है तो उसके लिए रोकड़े ज्वेलर्स को काफी अच्छा थैंक्स <laughs> रोकड़े ज्वेलर्स हमेशा ही अपने ग्राहकों का विशेष रूप से ख्याल रखता है उसी अनुसार आज हमारे हैप्पी ग्राहक ही हमारे ब्रांड एम्बेसडर हैं, जो हमारे नागपुर का खरा गहना है ऐसा भी अनामिका रोकड़ी द्वारा कहा गया पर्सन सुभाष भोटले के साथ क्षितिजा देशमुख बी सी एन न्यूज नागपूर